कोणाच्या मोर्चाला कुठे परवानगी द्यायची, काय करायचं, हा संपूर्ण प्रश्न हा राज्याच्या पोलीस यंत्रणेचा आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. संजय राऊतांना एक गोष्ट समजली पाहिजे की राज्यामध्ये गणेश उत्सवाचं वातावरण आहे, अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींचा दौरा आहे, कालच पंतप्रधानांचा दौरा झाला, पोलिसांवर देखील किती ताण करायचा, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी पोलीस यंत्रणेला किती वेटीस धरायचं, हा विचार देखील संजय राऊतांनी केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि तुम्हाला आंदोलन करायला कोणी नाही म्हणत नाही, परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी पोलीस यंत्रणा असेल, जनता असेल, कामावर जाण्याचा पहिला दिवस असेल, लोक, महिला, भगिनी, बंधू जे नोकरीवर जातात, चाकरमानी आहेत, त्यांना या राज्याच्या जनतेला वेटीस धरून अशा प्रकारचे कार्यक्रम करणं हे महाविकास आघाडीला शोभत नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जे घडलं ते अतिशय वेदनादायी होतं, दुःखदायी होतं. त्यासाठी लाख वेळा माफी मागू तरी ती हानी भरून न निघणार होतं. राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी देखील याबद्दल माफी मागितली. काल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी देखील जाहीर माफी, नतमस्तक होऊन छत्रपतींची माफी मागितली. परंतु ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडी याचं राजकारण करू पाहतंय, हे राजकारण खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला वेटीस धरण्याचं काम सातत्याने केलं जातं. आपण बदलापूर प्रकरणात देखील बघितलं असेल अशाच प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आमच्या चिमुकलीबद्दल देखील आदर आम्हाला आहेच, महिलांचा सन्मान आम्हाला आहेच, परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीत महाविकास आघाडी करतोय त्याचा आम्ही निषेध करतोय. आणि छत्रपतींच्या सन्मानासाठी उद्या आम्ही देखील मैदानात उतरणार आहोत. उद्या सकाळी 10 वाजता दादर स्टेशनच्या येथे कैलास लस्सीच्या चौकात आम्ही निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि छत्रपती शिवरायांचे गुणगान आणि अशा पद्धतीचा एक युवा मोर्चाच्या माध्यमातून एक कार्यक्रम तिथे आयोजित केला आणि असे अनेक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात केले जातील. आणि छत्रपतींच्या झालेल्या पुतळ्याच्या घटनेबद्दल आम्ही देखील निषेध करतो आहोत, परंतु छत्रपतींसाठी आम्हाला देखील सन्मान आहे या भावनेने हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.